नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार आपलं सर्वांचं माझ्या या अकॅडमिक यूट्यूब अकॅडमिक इन्साइट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जसं की महाविद्यालयाने आपणास माहितीच आहे की महाविद्यालयाने कालच FYBA, BCom, BSc, BSc कम्प्युटर सायन्स, BOg सेमिस्टर 1 च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची नोटीस काढलेली आहे आणि या नोटीसच्या संदर्भात मी हा महत्त्वाचा व्हिडिओ आपणासाठी बनवत आहे. हा जो फॉर्म भरायचा आहे तो जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षामध्ये FYBA, BCom, BSc, BSc कम्प्युटर सायन्स आणि BOg च्या सेमिस्टर 1 मध्ये शिकत आहे अशा मुलांसाठी हा परीक्षा फॉर्म आहे. तसेच हा जो फॉर्म आहे जे विद्यार्थी SY मध्ये सध्या शिकत आहेत परंतु त्यांचे FY मधील सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 चे जे काही पेपर बॅकलॉग आहेत किंवा जे काही पेपर राहिलेले आहेत किंवा ज्या पेपरमध्ये ते विद्यार्थी नापास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा फॉर्म भरण्याची नोटीस आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जे सध्या विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 21-22 या वर्षामध्ये FY BA, BCom, BSc, BSc कम्प्युटर सायन्स आणि BOg च्या सेमिस्टर 1 मध्ये शिकत आहेत, तसेच जे विद्यार्थी मागच्या वर्षीच्या FY सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मध्ये नापास झालेले आहेत किंवा ज्यांचा बॅकलॉग आहे आणि जे विद्यार्थी सध्या SY BCom मध्ये किंवा SY BSc किंवा SY या वर्षामध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा परीक्षा फॉर्म असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच परीक्षा फॉर्म संदर्भात माहिती घेणार आहोत. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल, अजूनही माझं तुम्ही अकॅडमिक यूज इन्साइट्स हे नावाचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जो काही इथं बेल आयकॉन दिसतोय तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. मित्रांनो, या अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास अकॅडमिक परीक्षा संदर्भात किंवा करिअर संदर्भात किंवा रिसर्च संदर्भात माहिती देत असतो आणि या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास नेहमी भेटत असतो. तर सर्वांना माझी विनंती आहे, या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुम्हाला परीक्षा फॉर्म संदर्भात जे काही अडचण आहे ते असणार नाही. तर बघूयात आपण काय आहे माहिती. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की कालच महाविद्यालयाने अशा प्रकारची नोटीस काढलेली आहे आणि FY मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म सुरू केलेले आहेत. त्यांनी आपल्या सेमिस्टरचा फॉर्म भरायचा आहे पहिल्या सेमिस्टरचा, आणि जे विद्यार्थी फेल आहेत, बॅकलॉग आहेत, मागच्या वर्षीचे आहेत, जे सध्या SY मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हा फॉर्म भरायचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना, फेल विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना पाठीमागचं सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 फॉर्म भरायचा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे आणि याच्या फॉर्म भरण्याची सुरुवात होत आहे 24 नोव्हेंबर 2021 पासून, आणि ही सुरुवातीची डेट आहे म्हणजे आजपासूनच फॉर्म सुरू झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख विदाउट लेट फीची जी तारीख आहे ती आहे 4 डिसेंबर 2021. या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म तुमचा भरायचा आहे. जर तुम्ही या कालावधीमध्ये फॉर्म नाही भरू शकलात तर महाविद्यालयाने आणखी एक सुविधा दिलेली आहे, ती म्हणजे तुम्ही लेट फीसही तुमचा फॉर्म भरू शकता आणि लेट फीची तारीख आहे 10 डिसेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, या कालावधीमध्येच तुम्हाला तुमचा FY BA, BCom, BSc, BOg, BBA, BCA या वर्गाचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईनच पेमेंटसुद्धा करायचं आहे. तर या आहेत त्या तारखा. सुरुवातीची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2021, शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर, लेट फीस जी तारीख आहे ती आहे 10 डिसेंबर 2021. आता आपण बघूयात फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे, कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या गोष्टींची तुम्हाला तिथं पूर्तता करावी लागेल. तर पहिली गोष्ट आहे मोबाईल नंबर. तुम्हाला फॉर्म भरत असताना मोबाईल नंबर आवश्यक असणार आहे. मोबाईल नंबर तुम्ही तर अवश्य वापरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार नंबर. परीक्षा फॉर्म भरत असताना तुम्हाला आधार नंबरसुद्धा तेवढाच गरजेचा आहे आणि आधार नंबरसुद्धा लागणार आहे. त्यानंतर परीक्षा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही डिटेल्स लागणार आहेत, त्यापैकी एक डिटेल म्हणजे ईमेल आयडी. तुमचा जो चालूचा ईमेल आयडी आहे सध्याचा, तुमचा स्वतःचा, तुमच्या बहिणीचा नाही, तुमच्या भावाचा नाही, तुमच्या वडिलांचा नाही, आईचा नाही, स्वतःचा तुम्हाला ईमेल आयडी वापरायचा आहे. इवन तुम्ही कॅफेवाल्याचा सुद्धा मोबाईल ईमेल आयडी वापरू नका, मोबाईल नंबर वापरू नका. तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ऑफिस याच्यावरती कम्युनिकेशन करू शकेल. तर काळजी करून किंवा विचार करून किंवा न चुकता स्वतःचा मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि वर्किंग ईमेल आय डी, स्वतः चालू असलेला ईमेल आय डी तुम्हाला तिथे द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढं काय आहे. त्यानंतर कॉलेजची नोटीस मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फी चार्टसुद्धा मी तुम्हाला आता लगेच दाखवणार आहे. तर बघूयात आपण कॉलेजची नोटीस काय आहे. हीच ती कॉलेजची नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो, जी आपण बोलतो आहे सध्या. या नोटीसमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे जे फॉर्म आहेत ते फॉर्म सुरू झालेले आहेत
आणि हा फॉर्म भरत असताना तुम्हाला PRN परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर या दोन गोष्टी लागणार आहेत. त्या दोन गोष्टी कशा मिळवायच्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु या व्हिडिओमध्ये जे काय आवश्यक गोष्टी ते पुन्हा एकदा सांगतो. परीक्षा फॉर्म सुरू होते 24 नोव्हेंबर 2021 रोजी, आजच सुरू झाले. शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर 2021. लेट फीची तारीख आहे 10 डिसेंबर 2021. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा याचं सुद्धा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, फॉर्मची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवायची आहे. आणि तो जर परीक्षा फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील, परीक्षा फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल, तर तो परीक्षा फॉर्म ऑफिसमध्ये नेऊन जमा करायचा आहे, लक्षात ठेवा. ऑनलाईन परीक्षा फी भरल्यानंतर परीक्षा अर्ज डाउनलोड करा, करून त्याची पाठपोट प्रिंट काढून स्वतःकडे ठेवा, ऑफिसमध्ये जमा करू नका. जर परीक्षा फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर तो फॉर्म तरच प्रशासन भवनमध्ये फॉर्म जमा करायचा आहे, अन्यथा फॉर्म जमा करायचा नाही. मी पुन्हा आणखी एकदा सांगतो, परीक्षा फॉर्म भरून झाल्यानंतर जर तुमच्या फॉर्ममध्ये काय चुका असतील तरच तो परीक्षा फॉर्म चुका दुरुस्ती करून प्रशासन भवनमध्ये जमा करायचा आहे, अन्यथा चुका नसतील तर फॉर्म परीक्षामध्ये परीक्षा भवनामध्ये परीक्षा प्रशासन भवनामध्ये जमा करू नका. परीक्षा फॉर्म व्यवस्थितच भरायचा आहे, दिलेल्या तारखेतच तुम्हाला तो भरायचा आहे, याची तुम्ही खात्री घ्या, काळजी घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या ज्या फॉर्म भरण्यासाठी काय शंका असतील तर तुम्ही ऑफिसच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकता, विशेषतः विषयांच्या बाबतीत किंवा काही गोष्टी फीच्या बाबतीत तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची सुविधा आपण ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. ती निःशुल्क अशी सेवा देण्यात येणार आहे. त्यानंतर बघूयात आपण फी चार्ट वगैरे काय आहे. तर ही आहे ती तारीख, इथं म्हटले की सुरुवातीची तारीख आहे 4 डिसेंबर, शेवटची तारीख तुम्हाला आहे विदाऊट लेट फी. त्यानंतर विथ लेट फीची 10 तारीख आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा सुरू होण्याची तारीख दिली, संभाव्य तारीख आहे 1 डिसेंबरपासून तुमच्या परीक्षा सुरू होतील, तरी प्रत्यक्षिक परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरू होतील आणि लेखी परीक्षा साधारणपणे 16 डिसेंबरपासून सुरू होतील. तुमचे जे काही प्रॅक्टिकल परीक्षा असतात BSc वगैरे किंवा BCOM विद्यार्थ्यांना, त्या 1 डिसेंबरपासून सुरू होतील आणि लेखी परीक्षा मात्र तुम्हाला तुमच्या 16 डिसेंबरपासून सुरू होतील, याची काळजी घ्यायची. ही आहे परीक्षा फी. परीक्षा फीचं पार्ट तुम्हाला मी थोडंसं जरा वाढवून दाखवतो. इथं परीक्षा फी आहे FYBA, BCOM, BSc, BSc कम्प्युटर सायन्स, BBA, BCA, BOK, BOKमधले सर्व कोर्सेस, जसं की आपण म्हणतो जर्नलिझम, फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, रिटेल मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, या त्यांच्या फी आहे. कोर्सेस वाईज तुम्हाला या फीस लागू असतील. तर हे झालं परीक्षा फीबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवश्यक असणारी आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा याचा एक लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तो भरायचा आहे. त्याच्यासुद्धा अगोदर PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर कसा शोधायचा, कुठं उपलब्ध आहे याबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे. तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच.